पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास नागसेन बापू जाधव आणि श्रीमंत आप्पा जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, पीबी ग्रुपचे अध्यक्ष धनंजय कापुरे, अविनाश बडकुंबे, शेरा मोकाशी, अमित माने, सूरज गायकवाड, सचिन शिराळकर, संघर्ष संघटनेचे संस्थापक शेखर बंगाळे, लखन गावडे, धनगर समाजाचे अध्यक्ष पाटील काका, आदित्य चंदनशिवे, अजय इंगळे, विवेक वाघमारे, प्रतीक चंदनशिवे, करण वडवे, सूरज जगताप, बाळू दुपारगुडे, बाबा कापुरे, सुमित चंदनशिवे, प्रथमेश सुरवसे, युवराज खांडेकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान संघर्ष संघटनेच्या वतीनं याप्रसंगी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. आनंद चंदनशिवे तसंच गणेश पुजारी यांच्या हस्ते याचं वाटप करण्यात आलं. यावेळी आनंद चंदनशिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते करण्याचं काम आणि शेतीला पाणी कसं मिळेल आणि शेतकरी कसा जगेल आणि सर्वसामान्य माणूस कसा जगेल याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनेक त्यांनी बांधलेले जे विहिरे असतील, तलाव असतील, अनेक गोष्टी असतील या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या राजवटीमध्ये तयार केलेलं आहे. आणि अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीनं समाज सर्व समाजाचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनी एक विशिष्ट समाजासाठी त्यांचं कुठलंच कार्य नसून ते सर्वव्यापी आणि सर्व भारत देशामधल्या सर्व समाजाला घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेलं आहे.